नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चा. पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सुरू होती दारू पार्टी. वी आर सपोर्टिंग ट्रान्सजेंडर असा सामाजिक संदेश देत पुणेकर जोमाने धावले. HIV संक्रमित असलेल्या रुग्णाला आता पूर्णपणे बरे करू शकतो डॉक्टर विजय रमणन. देशामध्ये नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून असे लक्षात येते की भाजप आणि संघ परिवार एका काळात SC ST आणि OBC साठी असलेले सर्व आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हणत काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र मोर्चा काढलाय. भाजप सरकार गोरगरिबाच्या विरुद्ध आहे. या देशातले SC ST OBC अल्पसंख्याक सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि या भाजप सरकारने ज्या ठिकाणी BJP शासित राज्य आहे उत्तराखंडमध्ये त्यांनी हा प्रयत्न सुरू केलेला आहे. SC आणि OBC ST आरक्षण रद्द करण्याचा घाट ह्या भाजपच्या नेत्यांनी घातलेला आहे. एका राज्यामध्ये हे प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण देशामध्ये हा प्रयोग त्यांचा करायचा घाट आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी आदेश काढल्यात आणि जाहीरपणे आव्हान केलं आहे BJP ला, मोदीला, आरक्षणाला हात लावता कामा नये. मागासवर्गीय OBC ST आदिवासी यांचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. ह्याला हात लावता कामा नये. काँग्रेस पक्षाला किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु ह्या गोरगरिबाचं रक्षण आम्ही करणार. आणि त्या अनुषंगाने आज पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कलेक्टरच्या समोर हे लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतो आहे. हे आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये अत्यंत तीव्र होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. केंद्र सरकारने, भाजप सरकारने, मोदी सरकारने ह्याची दखल घेतली पाहिजे. आमच्या ह्या गोरगरिबाचं आरक्षणला हात लावता कामा नये. हे आरक्षण आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून या देशातील गोरगरिबांना आरक्षण दिलेलं आहे. त्यांचा सामाजिक दर्जा, आर्थिक दर्जा, शैक्षणिक दर्जा उंच व्हावा आणि त्यांना पण इतर समाजासारखं जगता यावं ह्या पवित्र हेतूने हे आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या आरक्षणाला हात लावता कामा नये ती भूमिका काँग्रेसची असल्यामुळे आज काँग्रेस पुणे शहर काँग्रेस कमिटीने हे आंदोलन घेतलंय. जर सरकारने ह्याची दखल नाही घेतली तर इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने रस्त्यावरती येऊन या भाजपला धडा शिकवेल ही आमची भूमिका आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे, परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी दारू पिऊन धिंगाणा घातल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलंय. विद्यार्थी दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याची तक्रार आली होती. त्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तिथे गेले असता मद्यपान केलेल्या मुलांना बाहेर येण्यास सांगितलं, पण त्यांनी रूमचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा पवित्रा घेताच विद्यार्थ्यांनी दारू उघडले. त्यानंतर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून याबद्दल खुलासा करण्यात आला. विद्यापीठातील हॉस्टेल क्रमांक 9 मधील एका खोलीत विद्यार्थी दारू पीत आहेत असा फोन कॉल 22 फेब्रुवारी रात्री 11 वाजता सुरक्षा विभागाला आला. त्यावरून सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि हॉस्टेलचे अधिकारी तेथे पोहोचले. त्यासंबंधी विद्यार्थ्याला पोलिसांच्या हवाली केलंय. संबंधित विद्यार्थ्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच हॉस्टेलच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय अशी माहिती कुलसचिवांनी दिली आहे. वी आर सपोर्टिंग ट्रान्सजेंडर असा सामाजिक संदेश देत पुणेकर जोमाने धावलेत. 2000 धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ धावपटू बरोबर लहान गटातील मुलांचा हौशीने सहभाग लक्षवेधी ठरलाय. निमित्त होते पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन
संस्थेअंतर्गत लास्ट संडे ऑफ मंथच्या वतीने महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आणि सामाजिक दर्जा प्राप्त केलेली पुणे रनिंग मॅरेथॉन रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. गेले 9 वर्ष सामाजिक स्तरावर पुणे रनिंगच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. रमणबाग शाळेच्या मैदानापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली. शहराच्या पेठांमधून रनर्स धावल्याने त्यांच्यामध्ये वेगाच उत्साह पाहायला मिळाला. तेथून ही मॅरेथॉन 3, 5, 10 किलोमीटर या प्रकारात ही मॅरेथॉन खूप छान वाटतं. म्हणजे आम्हाला संधी दिली इथे यायची आणि पळायची, म्हणजे हे पार्टिसिपेट करायची. खूप छान वाटलं म्हणजे हे करून, आणि आमच्या लोकांना एवढं रिस्पेक्ट भेटला इथे, एवढं छान म्हणजे रिॲक्ट केलं आम्हाला, खूप म्हणजे खूप छान वाटलं. थँक्यू. हो, मला पळून खूप छान वाटलं आणि इथं ट्रान्झिटरने एवढी इज्जत दिली, मला मनापासून खूप भारी वाटलं, मला छान वाटलं. असंच ट्रान्झिटरला हेल्प करत राहा. हो, मी पहिल्यांदा पळाले. मी नेहमी 10 किलोमीटर करते आणि पेठेत मी पहिल्यांदाच रन करते आहे, पण इट वॉज ग्रेट एनर्जी. मग कदाचित दगडूशेठ आजूबाजूला आहे, शनिवारवाडा आहे, म्हणून का काय माहिती नाही इकडच्या लोकांची एनर्जी किंवा माझं रनिंग खूप छान झालं, इझी अँड एफर्टलेस. एवढंच सांगू इच्छितो की हा ही रेस जी ट्रान्सजेंडरसाठी होती किंवा हेल्थसाठी होती ती फारच सुरेख झाली. पुण्यातल्या सर्व कानेकोपरे, पुण्या पेठेतले सर्व कानेकोपरे आम्ही पार केलेले आहेत आणि हेल्थ आणि इंजुरी फ्री रन हा आज झालेला आहे आमचा. आणि वी आर व्हेरी हॅपी दॅट वी हॅव ऑर्गनाइज सच अ रन. मोर देन 2000 पार्टिसिपंट्स आर देअर. आणि आज आम्ही सांगू इच्छितो की दरवर्षी ही रेस आम्ही घेणार. लेसेमिया आणि HIV संक्रमित असलेल्या रुग्णाला पूर्णतः उपचारपद्धती देऊन त्यातून त्या रुग्णाला पूर्णपणे बरे करण्याचे यश रक्तविकारतज्ज्ञ विजय रमण यांना मिळाले. तो रुग्ण आता सर्वसामान्यपणे जीवन जगण्यास त्याला शक्य होणार आहे. काही दिवसांपूर्वी रमणन यांच्याकडे थॅलेन्सेमिया असलेला रुग्ण उपचाराकरिता दाखल झाला, पण त्याच्या शरीरामध्ये बाहेरून रक्तपुरवठा करत असताना HIV संक्रमण झाल्याचे डॉक्टर विजय रमणन यांच्या निदर्शनास आले. यावर तातडीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून थॅलेसेमिया रक्त संक्रमण मुक्त केले. त्याबरोबरच HIV चे विषाणू रुग्णाच्या शरीरातून मुक्त झाल्याने जागतिक पातळीवर दखल घेतली गेली असल्याचे डॉक्टर विजय रमणन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आता ही जी केस आहे, आमची 13 वर्षाची मुलगी होती जिला थॅलेसिमिया झालेला होता. थॅलेसिमियासाठी आम्ही ट्रान्सप्लांट करणार होतो, त्याच्यातच तिला HIV संक्रमण झालं रक्तामुळे. आणि आमच्या डोक्यात कधीच नव्हतं की आम्ही ते HIV बरं करणार आहोत का नाही, पण आम्ही ट्रान्सप्लांट केलं. ट्रान्सप्लांट नंतर 7 वर्ष झालेत अजून आणि व्हायरल लोड 0 आहे ह्या पेशंटचं, तर एकंदरीत तिला क्युअर असं पकडता येईल. थॅलेसिमियाचा पण आजार आम्ही आमच्या औषधांनी बंद केले, रक्त बंद केलेलं आहे, तर एकंदरीत पेशंटचं जीवन एकदम नॉर्मल आहे. आज तिला बघून कोणी म्हणू शकणार नाही ती HIV बाधित आहे आणि थॅलेसिमिक आहे. ती नॉर्मल स्वतःचं काम करते आणि स्वतः शिक्षण पुढचं करणार आहे, कदाचित डॉक्टर होईल ती. तर हे सगळ्या गोष्टी घडल्या आमच्या ट्रान्सप्लांटमुळे आणि आमच्या औषधामुळे, तर ही पेशंट टोटली नॉर्मल आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे भारत विकास ग्रुपच्या तातडीची सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात झालाय. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. रुग्णवाहिकेचा चालक आणि डॉक्टर किरकोळ जखमी झालेत. भारत विकास ग्रुपची रुग्णवाहिका अहमदनगरहून एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी पुण्यात ससून रुग्णालयात तातडीने आणले जात असताना रुग्णवाहिकेसमोर अल्टो कार समोर आल्याने चालकाचा रुग्णवाहिकेवरचा ताबा सुटल्याने ती जागेवरच पलटली. दैव बलवत्तर म्हणून कोणाचीही जीवितहानी झाली नाही. चालकाला आणि डॉक्टरला किरकोळ जखमी झालेत. त्यांना पुणे ससून रुग्णालयात उपचार सुरू केले. रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज रात्री 4 वाजताच्या सुमारास घोटावडे फाटा पिरंगुट येथील दुकानांना भीषण आग लागली होती. प्रथम किराणा दुकानामधून आग पसरत बाजूच्या हार्डवेअर दुकानाला पण आग लागली. तात्काळ PMRDA अग्निशमन दलाचे घटनास्थळी धाव घेतले. शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. श्री विजय महाजन उप अग्निशमन अधिकारी याबरोबर राहुल शिरोळे, वैभव कोरडे, प्रशांत अडसूळ, सूरज इंगवले, निखिल फरांदे,
संदीप तांबे या सगळ्या कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झालं. योग्य वेळी मदत मिळाल्यामुळे आजूबाजूच्या असलेल्या गॅस दुकान व हॉस्पिटलमध्ये आग लागली नाही. जागतिक दर्जाचे स्पर्धा घडवण्यासाठी टाटा अल्ट्रा संस्थेकडून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1400 जास्त स्पर्धकांचा सहभाग नोंदवला गेला. भारत देशाचे नाव जगपातळीवर लौकिक करण्यासाठी उत्कृष्ट तसेच दर्जेदार स्पर्धक घडवण्यासाठी टाटा अल्ट्रा या संस्थेकडून जागतिक दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन लोणावळा शहरात करण्यात आले होते. यंदा स्पर्धा घेण्याचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे AFI सर्व नियम अटी नुसार ही स्पर्धा घेण्यात आली. एकूण 18 ते 45 या वयोगटातील 1400 अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपला सहभाग नोंदवला. मध्यरात्री 2:30 या स्पर्धेची सुरुवात लोणावळा शहरातून झाली. 50 किलोमीटर आणि 35 किलोमीटर अशा 2 गटांमध्ये या स्पर्धेचे विभाजन करण्यात आले होते. जुना बाजार चौकात मागील वर्षी रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होर्डिंगचा सांगाडा कोसळून 4 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी अंत झालाय. एवढी मोठी घटना घडूनही पुन्हा रेल्वे प्रशासन पुन्हा त्याच ठिकाणी होर्डिंग उभे करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्या विरोधामध्ये स्थानिक लोकांनी अमरण उपोषण करण्याचं ठरवलंय. आता आपण मंगळवार पेठेच्या चौकामध्ये आहोत. मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या ठिकाणी जो होल्डिंग लावायचा जो काही ग्रिल आहे ते ग्रिल पडून इथं 4 लोक एक्सपायर झाले होते. 4 लोक मृत्युमुखी पावले होते आणि जवळजवळ 9 लोक कायमस्वरूपी अपंगत्व आले त्यांना आणि अनेक लोक त्याच्यामध्ये जखमी देखील झाले होते. आणि त्याच ठिकाणी आता रेल्वे प्रशासन आणि तितक्याच वजनाचं तितकं लोखंड वापरून इथं पुन्हा एकदा त्याच ठिकाणी होल्डिंग उभं केलेलं जात आहे. आणि ह्यानुसार ह्या लोकांचं स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की पुन्हा किती लोकांचा जीव हा प्रशासन घेणार आहे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि काही लोक इथं उपोषणाला देखील बसलेले आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. आज सकाळी 10 वाजतापासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जुना बाजार चौक गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर 2018 ह्यावेळेस जुना बाजार चौक शाहीराम चौकात मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला होता आणि काही लोक जखमी झाली होती. तर ही दुर्घटना परत होऊ नये या संदर्भात आमरण उपोषण करायची तयारी इथं ठेवलेली आहे. जोपर्यंत ती होर्डिंग काढत नाही तेपर्यंत बेमुदत आमरण उपोषण इथं करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाची जी भिंत आहे आमची मागणी अशी आहे की ती 20 मीटर भिंत सोडून आतमध्ये होर्डिंग लावण्यात यावं. ती होर्डिंग एवढी जवळ लावली आहे की ती होर्डिंग लावल्यावर रेल्वे प्रशासनाच्या जागेत आहे आणि कॉर्पोरेशनच्या हद्दीत पण असून ती कॉर्पोरेशनच्या हद्दीत पडून नागरिकांचं नुकसान होणार आहे. तर रेल्वे प्रशासनाने एवढी जबाबदारी घ्यावी की ते भिंतीपासून 20 मीटर आतमध्ये होर्डिंग लावं. ती होर्डिंग पडली तर तुमच्या एरियातच पडून द्यावे आणि ते होर्डिंग पडल्यानंतर लोकांना नुकसान होणार नाही त्याचं. आमची मागणी कसं आहे मॅडम, शाळा जवळ आहे इथं, SSBM शाळाजवळ, जुना बाजार जवळ आहे, RTO ऑफिस जवळ आहे, कोर्ट जवळ आहे. इथं महाराष्ट्रामध्ये हा चौक म्हणलं की नावाजलेला चौक आहे. कोर्ट असल्यामुळे ना RTO असल्यामुळे पुन्हा ही दुर्घटना घडू नये त्यामुळे आमचा प्रयत्न छोटासा प्रयत्न आहे. आपलं सहकार्य असं हीच अपेक्षा बाळगतो आणि इथं आम्हाला न्याय मिळून द्यावं की जो होर्डिंग पुन्हा या ठिकाणी लागलाच नाही पाहिजे अशी आमचा आग्रहाची विनंती. त्यांच्या हा लागला जसं भाईंनी सांगितलं आहे की 20 फूट आत, परंतु ही लावूच नये अशी आमची मागणी. पुढचं बोला आम्ही सांगलं मॅडम, नंतर आता काय सांगू शकणार नाही. हे आम्ही आता स्पष्ट करू शकत नाही मॅडम. जवळजवळ सर्वेच आहे मॅडम समर्थ, हो सर्वेच आमच्या सोबतच आहेत. अजून तर वेळ आली तर आम्ही रस्त्यावर आहे मॅडम. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर, आम्ही कायद्यानुसारच रस्त्यावर येणार आहोत. तर आताच आपण पाहिलं की स्थानिकांनी तर उपोषणाला बस, त्यांचं म्हणणं रेल्वे प्रशासनाला इतकंच आहे की जेणेकरून तुमचं होल्डिंग जे आहे ते अलीकडे न लावता 1-20 मीटर आतमध्ये लावा, जेणेकरून मनुष्यहानी होणार नाही, असे अपघात परत पुन्हा पुन्हा होणार नाही आणि लोकांना आपल्या जीवाला मुकावं नाही लागणार आहे. कॅमेरा पर्सन मुकुल कदमसह नीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहू रोड शहरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांचा धुमाकूळ घालत एका रात्रीत चोरट्यांनी 3 दुकाने फोडली आहेत. त्यामुळे रात्री पेट्रोलिंग करणारी पोलीस करतायत तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय. वाढत्या चोरांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून निरनिराळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तरी रात्रीच्या वेळेस पोलिसांनी गस्तही वाढवण्यात आली आहे. तरी देखील पोलिसांच्या हातावर तुरी देत चोर आपल्या हाताची सफाई दाखवत पोलिसांपुढे आव्हान निर्माण करत आहेत. याचाच प्रत्यय देहू रोड शहरातील विकासनगर भागात आलाय. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 2 दुचाकीवरून आलेल्या 4 चोरट्यांनी संतोष हॉटेल या मिठाईच्या दुकानाला आपले लक्ष केले. काही सेकंदातच हॉटेलचे शटर उघडून
चोरांनी आतमध्ये प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली काही हजारांची रोख रक्कम सोबत चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. परंतु हॉटेलमध्ये असलेल्या CCTV चोरांची संपूर्ण घटना कैद झाली आहे. ही चोरी झाल्यावर याच परिसरात काही अंतरावर पुढे असलेल्या आईस्क्रीम शॉप देहू रोड पोलीस CCTV चोरांचा तपास करत आहेत. मात्र एका रात्री 3 दुकाने फोडल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हम रात को 11:30 दुकान बंद करके गए. उसके बाद सुबह सुबह हमें दूध वाले के दूध जो डालता है हमें उसका फ़ोन आया. उन्होंने बोला हमारे शटर का ताला वगैरह तोड़ा है. फिर हम लोग आए घर वाले सब जन देखा तो पूरा कैश वगैरह लेके गए थे वो और ड्रॉर वगैरह सब तोड़ के गए हैं. तो शटर ऐसे ही हाथ से ऊपर किया है उन्होंने. ताला वगैरह कुछ तोड़ा नहीं है. पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी है. पुलिस PSI वगैरह भी आए थे सर. FIR वगैरह किया है उसका सब किया है. CCTV में रिकॉर्डिंग हुई है पूरी उनकी. कैसे क्या किया चोरी वगैरह क्या किया सब रिकॉर्डिंग हुआ है उनका. मैं यही चाहता हूँ पुलिस वालों से कि जल्दी से जल्दी वो चोरों को पकड़ा जाए करके. पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील शेतकऱ्यांच्या कलिंगडाला थेट रशियामधून मागणी आली आहे. आता हे कलिंगड थेट रशियाच्या बाजारपेठेत दाखल होणार आहेत. शेतातून हा माल घेण्यासाठी रशियाचे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत. पूर्वजांची पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे आजकालच्या तरुणांचा कल वाढलाय. पिकाला फाटा रोपळ्याच्या बालाजी भोसले या तरुण शेतकऱ्याने आधुनिक शेतीची वाट धरली आहे. ऊस भुईमूग मका हे पीक नाकारून त्याने उत्तम दर्जाचे कलिंगडची लागवड केली आहे आणि आज त्यांचे माल खरेदी करण्यासाठी थेट रशियाचे व्यापारी बांधावर दाखल झालेत. बालाजी सुरवसेचे कलिंगड आता रशियाची बाजारपेठ गाजवणार. आपल्याकडे मिळणाऱ्या बाजार भावापेक्षा बालाजीला किलो मागे 7 ते 8 रुपये जास्तीचा भाव मिळणार आहे. 2.5 एकरामध्ये कलिंगडापासून बालाजी सुरवसे 10 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहेत. रशियावरून आलेले व्यापारी देखील या पिकाची दर्जा बघून भारावून गेलेत. एक कलिंगड साधारण 1.5 ते 2 किलो भरत आहे. योग्य लागवड ठिबकद्वारे पाणी खताची योग्य वेळी मात्रा आणि आपले कष्ट या जोरावर बालाजीने हे यश मिळवले. यासाठी त्याला फार्मर्स ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने मोलाचे मार्गदर्शन केले. माझी 1 शेती 6 एकर आहे. त्याच्यामध्ये मी 2.5 एकर कलिंगड केलेलं आहे. त्याची लागवड साधारण 7 बाय 1/4 फुटावर आहे. 2.5 एकरामध्ये 12,500 रोप बसलेलं आहे. माझं आता कलिंगड रशियासाठी एक्सपोर्ट होत आहे. साधारण त्याला बाजारभाव आत्ता चालू बाजारभावापेक्षा साधारण 5 ते 7 रुपये मला दर ज्यादा मिळत आहे. माझा अंदाजे ह्याच्यामध्ये मला एक 10 ते 12 लाख रुपयाचं उत्पन्न होईल अशी एक अपेक्षा आहे. काय पूर्वी काय प्रोसेस याच्या अगोदर मी भुईमूग वगैरे म्हणजे भुईमुगासारखी पिकं भुईमूग मका हरभरा ह्यासारखी किंवा ऊस ह्यासारखी पिकं घेत होतो. पण आमचे मेहनत सुहास चव्हाण यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली कलिंगड हे पीक मी घेतलेलं आहे. तर त्यांचं मला पूर्ण हे मार्गदर्शन लाभलेलं आहे. नाही कधीच वाटलं नाही की बाबा आपला परदेशाला माल जाईल हे कधी वाटलं नाही. पण आज तो परदेशाला निघालेला आहे. परदेशाला निघाल्यामुळे एक आनंद वाटायला लागला की आपला माल आज परदेशाला निघालेला आहे. हा 2 पैसे आपल्याला ज्यादा मिळतील. पिंपरी चिंचवड शहरात भर उन्हात सत्कार समारंभ पार पडलाय. पिंपरी चिंचवड शहरात एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा पार पडल्यामुळे प्रख्यात समाज प्रबोधनकार शाहीर बापू पवार यांना मिळालेला या आनंद गगनात मावेनासा झालाय. आपण आतापर्यंत अनेक बंदिस्त भव्य दिव्य मांडवातील पुरस्कार पाहिलेत. रखरखत्या उन्हात आभाळाच्या छत्रछायेखाली पुरस्कार घेताना पाहिलेत का? आयुष्यभर समाजाची सेवा करताना अनेक पुरस्कार मिळालेत. परंतु क्रांती सूर्य लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं छोटेखानी मिळालेला हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रख्यात समाज प्रबोधनकार शाहीर बापू पवार यांना मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. हे कष्टकऱ्यांच्या नगरीत प्रदान करण्यात आला. बारा बलुतेदार अखंड 12 बलुतेदार प्रबोधनकार पुरस्कार दिलेला आहे. खरोखर पिंपरी चिंचवड महानगर परिवर्तन विकास आघाडीचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. आणि आज अनेक मला पुरस्कार मिळाले पण आजचा हा पुरस्कार हा एक आगळा वेगळा पुरस्कार आहे आणि जीवनात एक भयंकर मोठी धडाडी करण्याचा पुरस्कार आहे. त्यामुळे आनंद होत आहे. काका आपलं गाव कुठलं आहे आणि आतापर्यंत कुठलं कुठलं प्रबोधन काम केलेलं आहे आपण त्याच्यामुळे हा पुरस्कार मिळाला? माझं गाव आहे सोलापूर जिल्ह्यात माढा आणि मी स्वतः MA First Class आहे. मी अनेक प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम करतो. सर्व महापुरुषांचे प्रबोधन पोवाडे गातो आणि ज्या 18 पगड जातीत अंधश्रद्धा आहे
किंवा काय ज्या मागासलेल्या चाली रीती रिवाज परंपरा आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो माझ्या प्रत्येक कार्यक्रमात. एखाद्या मोठ्या माणसाकडे भरपूर संपत्ती असते आणि त्याला कुठेतरी त्यांना वापर करण्यासाठी तो एक कार्यक्रम करत असतो, परंतु कष्ट करून भयंकर अडचणीतून एक रुपया मिळवणारा जो एक रुपया असतो तो एक लाखाच्या बरोबर असतो. म्हणून हा छोटा पुरस्कार नव्हे तर सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मला तरी आता वाटते. नाव सांगा तुमचं. मी शाहीर बापू पवार. चिंचवड महानगर विकास आघाडीची स्थापना करत असतानाच डॉक्टर मिलिंदराजे भोसले आणि मी सचिव तथा कार्याध्यक्ष या नात्याने आम्ही असा विचार केला होता की शहरामध्ये काम करणाऱ्या उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा यथोचित पुरस्कार होणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं बंदिस्त वातावरणामध्ये पुरस्कार देण्यापेक्षा हा मोकळ्या चांगल्या वातावरणामध्ये पुरस्कार देणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी जगेंद्र देशासाठी आणि मरेंद्र देश असं गुरुमंत्र देणारे लवजीवाचा साळवे यांचा शिष्य या नात्याने हा पुरस्कार देण्यासाठी हा छोटासा असा प्रयत्न केलेला आहे. हा पुरस्कार जरी दर्दी लोक जरी कमी असतील परंतु हा पुरस्कार माझ्यासाठी करोडो लोकांमध्ये दिल्यासारखा पुरस्कार आहे. ज्या कलाकारांनी आपलं अख्खं आयुष्य जनतेसाठी घातलेलं आहे त्यांच्या सेवेसाठी हा घेतलेला पुरस्कार आहे. जेवण बनवण्याच्या किरकोळ वादातून एका ट्रक चालकाने दुसऱ्या सहकाऱ्याचा खून केलाय अशी धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ट्रकच्या चालकांमध्ये जेवण बनवण्याच्या झालेल्या किरकोळ वादातून ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रक चालकाच्या छातीत भाजी कापण्याचा सुरा मारून खून केल्याची घटना वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बाकेलाल ओझा असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर या प्रकरणी आरोपी ट्रक चालक राकेश यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. खून केल्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन मारेकरी राकेश याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माझ्या सहकारी मित्र ट्रक चालकाचा खून केला असल्याची खोटी बतावणी करून पोलिस दिशाभूल करण्याचा धाडस केलं. तपासादरम्यान फिर्यादीच आरोपी निघाला. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच राकेश हा संपूर्ण खुनाचा प्रकार पोलिसांसमोर उघडकीस केला. वडगाव मावळ पोलिसांनी लागलीच त्याच्यावर अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. वडगाव मावळ पोलिसांच्या हद्दीमध्ये दिनांक 19/2/2020 रोजी एक ट्रक चालक आपली ट्रक वडगाव तळेगाव फाट्यावर जो चौक आहे त्या चौकामध्ये पार्क करून येऊन तिथल्या पोलीस वार्डनला सांगू लागला की माझा सहकारी हालचाल करत नाही. तर जाऊन तिथे पोलिसांनी आणि वार्डने जाऊन बघितलं तर त्याचा संशयितरित्या तो आढळून आला आणि नंतर खात्री झाली की याचा मर्डर झालेला आहे. आणि सुरुवातीला जो चालक त्याचं नाव आहे राकेश जगजीत यादव हा चालक त्या ठिकाणी पोलिसांना सांगायला आला होता आणि आम्हाला त्याचा डाऊट आला आणि डॉक्टरांकडे खात्री करून घेतल्यानंतर हा मर्डरच आहे असं ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं त्यावेळेस जो फिर्याद देण्यासाठी आला होता त्याचाच आम्हाला संशय आला आणि त्याची आम्ही पोलीस स्टेशनला आणून अगदी कसून चौकशी केली आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्याकडून माहिती काढली आणि आम्हाला असं निदर्शनास आलं की हा चालक राकेश जगजीत यादव हा मध्य प्रदेशमधला राहणार आहे. त्याच्याच गाडीमध्ये असणारा दुसरा सहचालक बाकेलाल जयनारायण गौड या नावाच्या दुसऱ्या त्याच्या सहकारी चालकाचा त्याने जेवण बनवत असताना झालेल्या किरकोळ वादावरून तेथील कांदा कापणीच्या सुरीने छातीच्या खाली भोकसून त्या ठिकाणी त्याचा मर्डर केल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही तात्काळ सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला आणि या मर्डर करणाऱ्या चालकाचा त्या ठिकाणी आरोपी म्हणून त्याला अटक केलेला आहे आणि येत्या 26 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला मिळालेली आहे. आणि नेमकं हे खून करण्यामागचं काय कारण आहे याचा तपास आमच्याकडून चालू आहे आणि गावाकडील काय इतर वाद असतील किंवा काय गावाकडचे नातेवाईक त्याचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांना बोललेलं आहे आणि पोचतीलच ते. त्यानंतर आपण सविस्तर चौकशी करून या खुनामागचं नक्की काय कारण आहे हे आपण त्या ठिकाणी शोधून काढूया. सर काय कलम दाखल केले? त्यामध्ये क्रम 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी गुन्हा अटक आहे आणि पुढील तपास चालू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोर्चा. पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सुरू होती दारू पार्टी. वी आर सपोर्टिंग ट्रान्सजेंडर असा सामाजिक संदेश देत पुणेकर जोमाने धावले. HIV संक्रमित असलेल्या रुग्णाला आता पूर्णपणे बरे करू शकतो डॉक्टर विजय रमणन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.